नमस्कार मंडळी, काल कातर खटाव येते आषाढी एकादशी निमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान पार पडलं. या मैदानात निसर्गाचा कोणताही अडथळा आला नाही आणि विजयी गाड्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन ज्या गाडी फायनलसाठी पात्र झाल्या होत्या. आणि मित्रांनो, काल सेमी क्रमांक 1 मध्ये द्वारलीकरांचा लाडका आणि हेमंतशेट फुलोरे यांचा हारण्या आणि चिंचपडा पनवेलचा सुंदर यांच्यावरती थोडा पब्लिकमुळे अन्याय झाला असं दिसून आलं. मित्रांनो, आधीच सेमी क्रमांक 1 उशिरा सुटला होता आणि त्याच्यानंतर सुद्धा फाटीमध्ये भरपूर अशी पब्लिक आली होती. हारण्याची आणि सुंदरची गाडी तास क्रमांक 1 मध्ये लागली होती आणि तुम्ही जाऊन पित्री लाईव्हवरती व्हिडिओ बघू शकता की फाटीमध्ये भरपूर अशी पब्लिक आली होती. आणि मित्रांनो, जेव्हा सेमी क्रमांक 1 सुटला तेव्हा देखील पब्लिक फाटीमधून साईडला झाली नव्हती, त्याच्यामुळे हारण्या आणि सुंदरचा स्पीड भरपूर कमी झाला. मित्रांनो, व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच आहे की आपण प्रेक्षक म्हणून बैलगाडी शर्यतींचा आनंद घ्यायला मैदानात जातो. तेव्हा मैदानात जे बॅरिगेट असतात त्यांच्या मागे उभे राहून शर्यतीचा आनंद घेत जा. कारण मित्रांनो, बैलगाडा मालक कितीतरी किलोमीटरचा प्रवास करून आपल्या नंदींना मैदानात घेऊन येत असतात आणि नंदींमागे त्यांची खूप मेहनतसुद्धा असते. त्याच्यामुळे प्रेक्षक म्हणून आपल्यामुळे मैदानात त्या नंदींना अडथळा आला नाही पाहिजे एवढंच सांगणं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, पुढच्या मैदानात आपण प्रेक्षक म्हणून एवढी काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय गाईज.